नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी सुगरांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला ज्वारीचं पीठ घालून मस्त अशा खुसखुशीत कोथंबीर वड्या बनवून दाखवणार आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. कोथिंबीर वड्या पहा किती सुंदर बनल्यात आणि थोड्या वेगळ्या आकाराच्या आहेत. खायला पण खूप टेस्टी आहेत कारण आपण वेगवेगळ्या प्रकारचे तीन पीठं घालून या कोथिंबीर वड्या बनवलेल्या आहेत आणि 2 ते 3 दिवस व्यवस्थित राहतात. कुठे प्रवासाला जात असाल तर सोबत घेऊन जाऊ शकता. मस्त बनतात, टेस्टी आहेत, बनवायला तर खूपच सोपे आहेत. चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण कोथिंबीर वड्यासाठी वाटण वाटूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1-5 ते 6 हिरव्या मिरच्या घालते. तर तुम्हाला वड्या किती तिखट हव्या त्यानुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. 1-10-15 लसणाच्या पाकळ्या घालूया. लसूण मी जास्त सोलून घेत नाही आहे. 2 छोटे अद्रकचे तुकडे, 1 मोठा चमचा ओवा घालूया आणि 1 छोटा चमचा जिरे घालूया. ओवा आणि जिऱ्यामुळं वड्या खूप टेस्टी बनतात. चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे वाटण मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटून घेतो आहे. तर तुम्ही असं वाटण वाटून वड्यामध्ये घाला, वड्या खूप टेस्टी बनतात. हे बघा आपलं वाटण वाटून तयार आहे. खूप छान सुगंध येतो आहे वाटणाचा. आता या ताटामध्ये मी 1 जुडी कोथिंबीर निसून, फक्त मी कोथिंबीरीचे पानं घेतले, काड्या घेतलेल्या नाही आहेत. त्यानंतर तिला स्वच्छ धुवून मग बारीक कापून घेतले. कापल्यानंतर तिला मी सुकवून कोरडी करून घेतलेली आहे. तुमची कोथिंबीर जर ओलसर असेल तर वड्याचं पीठ मळायला पाणी अतिशय कमी लागतं. तर मी घेतलेली कोथिंबीर चांगली सुकलेली कोरडी कोरडी आहे, त्यामुळे मला पाणी थोडं ज्यादा लागणार आहे. आता आपण वड्याचं पीठ मळण्याकरता ही कापलेली कोथिंबीर मी मोठ्या आकाराच्या परातीत ओतून घेतली. आता या वाटीनं मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय. सर्व पीठं आपण या वाटीने मोजून घेतो आहे. तर 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे. 1/2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाच्या पीठामुळं वड्यांना बाइंडिंग छान येते आणि ज्वारीच्या पीठामुळं वड्या मस्त खुसखुशीत बनतात. 1/2 वाटी बेसन पीठ घातले. बेसन पीठ अतिशय कमी घेतले. तर पीठांचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जादा करू शकता. आता मिक्सरला वाटलेलं वाटण पण आपण यामध्ये घालूया. तर पाहिलं तुम्ही ह्या वड्याचं पीठ बनवायला किती सोपं आहे. अगदी झटपट बनतात, शिवाय घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्ये बनवल्या जातात. 1/2 छोटा चमचा हळद घालतोय. 1 चमचा लाल तिखट घालूया. हे तिखट जास्त तिखट नाही आहे, त्यामुळं मी 1 चमचावर घातले. 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालूया. थंडीचे पावसाचे दिवस आहेत, त्यामुळं तीळ खायला आपल्या शरीराला खूप पौष्टिक आहेत. मिक्सरच्या भांड्यात मी साधारणतः 1 वाटीभर पाणी घेतलंय. याच पाण्यात आपण वड्याचं पीठ मळून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी ही कोथिंबीर, घातलेले मसाले आणि सर्व पीठं कोरड्यामध्ये मिक्स करून घेतलेत. तर पाहिलं तुम्ही आपली कोथिंबीर बऱ्यापैकी कोरडी कोरडी आहे. तर मी आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून वड्याचं पीठ मळून घेते. तर अंदाज घेत घेत पाणी घालायचं. वड्याचं पीठ मळायला जास्त पाणीसुद्धा लागत नाही आहे. तर पीठ मळताना खूपच सैल किंवा खूपच घट्ट असं मळायचं नाही आहे, तर मध्यम असं पीठ मळून घ्यायचं. तर थोडं थोडं मी आणखीन यामध्ये पाणी घातले आणि अशा प्रकारे व्यवस्थित असा गोळा बनेल असं आपल्याला वड्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये जे आपण पीठं घातलेत त्यानं या पिठाला पहा किती छान बाइंडिंग आली. जर तुम्हाला कोथिंबीर खूपच अशी कोरडी कोरडी वाटत असेल, या मिश्रणाचा गोळा बनत नसेल, तर वरनं आणखीन थोडंसं तुम्ही ज्वारीचं पीठ घालू शकता. परंतु यामध्ये आता दुसरे पिठं घालायची गरज नाही आहे, कारण याचा व्यवस्थित गोळा बनत आहे. बाइंडिंग पण छान आलेली आहे, परंतु पीठ थोडं कोरडं कोरडं घट्ट आहे, म्हणून मी आणखीन थोडं पाणी घालून याला व्यवस्थित मळून घेते. तर हे बघा आता मी याचा गोळा पण बनत आहे. आता आपल्याला यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे. तर कोथिंबीर वड्याचं पीठ आता मळून झाले. याला 1-2 मिनटं असंच मळून मी मऊसूत करून घेते. तर सध्या कोथिंबीरीचा सीझन चालू आहे. मार्केटला खूप स्वस्त कोथिंबीर आहे. तर तुम्ही कोथिंबीर आणून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कोथिंबीरीच्या वड्या बनवू शकता. तर चला आता वड्याचं पीठ तयार आहे. मी हा केकचा टीन घेतला आहे.
तर याला तळाला पहा, थोडंसं तेल लावलंय ब्रशनी, व्यवस्थित तेल सर्व बाजूनी असं लावून घेऊया. यामुळे आपल्या वड्या या भांड्याला चिटकत नाहीये. तुमच्याकडे जर असा टीन नसेल तर तुम्ही कुकरचा गोल डब्बा घेऊ शकता किंवा खोलगट ताट घेऊ शकता किंवा एखादा ट्रे पण घेऊ शकता. आता मी या पिठाचे दोन भाग केलेत आणि व्यवस्थित हे वड्याचं पीठ ट्रेमध्ये थापून घ्यायचं आहे. तर पिठाची कन्सिस्टन्सी पहा, खूप घट्ट पण नाही, खूप पातळ पण नाही आहे आणि व्यवस्थित थापून आपल्याला हे पीठ अगदी असं प्लेन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण वड्या बनवतो आहे. तर छान वड्यांना आकार पण येतो आणि मस्त बनतात. आता पहा, मी ट्रेमध्ये व्यवस्थित पीठ थापून घेतलं आहे. हा ट्रे किंवा हा टीन आपल्याला गरम पाण्यामध्ये ह्या वड्या उकडण्याकरता ठेवायचा आहे. तर मी कढईमध्ये एक ग्लासभर पाणी आधीच गरम करायला ठेवलं आहे. कढईतलं पाणी या टीनमध्ये जाऊ नये म्हणून याला झाकण लावलं आहे. तर हे बघा, कढईतल्या पाण्याला उकळी आलेली आहे, गॅस मध्यम आहे. पाण्यामध्ये मी एक स्टँड ठेवलं आहे, त्यावर हा टीन ठेवूया आणि कढईला घट्ट झाकण लावूया. 10 ते 12 मिनिटांमध्येच आपल्या ह्या वड्या मस्त उकडल्या जातात. तर गॅस मध्यमच ठेवायचा आहे. 12 मिनिटांनंतर मी आता कढईवरलं झाकण काढून घेते. त्यानंतर आपण ह्या टीनवरलं पण झाकण काढूया. वा, काय सुंदर वड्याचं पीठ उकडलेलं आहे. ओळखायचं कसं तर हे पहा, त्यांच्या बोटाला बिलकुल चिटकत नाही आहे. यावरून तुम्ही समजू शकता की पीठ छान उकडले. आता हा टीन बाहेर काढून याला पूर्ण थंड करून घ्यायचा आणि मगच हे जे मिश्रण आहे याला बाहेर काढायचं. गरम गरम जर काढायला गेला तर हे मधनं तुटल्या जातं. तर सुरीनी मी आता ह्याच्या सर्व चारही कडा मोकळ्या करून घेते आणि मग हा टीन आपण पलटी करूया. तर पहा, आता मी सर्व कडा व्यवस्थित मोकळ्या केल्यात. मी याला आता पलटी करून घेते. तर पाहिलं तुम्ही, बिलकुल आपलं हे जे वड्याचं पीठ आहे हे तुटलेलं नाही आहे, मस्त असं सेट झालेलं आहे. आणि तुम्हाला पाहिजे तशा वड्या तुम्ही आता कापू शकता. पाहिजे तितक्या पातळ वड्या कापू शकता, जाडसर कापू शकता. तर हे बघा, मी आता एक बोटाच्या मापाच्या वड्या कापून घेते. आणि अशा ह्या उकडलेल्या वड्या तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. 2 ते 3 दिवस व्यवस्थित राहतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला गरम गरम कोथिंबरीच्या वड्या खायच्या त्यावेळेस तुम्ही तेलामध्ये यांना फ्राय करून खाऊ शकता. आता मी नॉनस्टिकचा तवा घेतला आहे, त्यामध्ये 4-5 चमचे तेल घातले. आपण ह्या वड्या डीप फ्राय करणार नाही आहे, तर शॅलो फ्राय करतो आहे. 1 चमचाभर मी यामध्ये पांढरे तीळ घातले. तिळामुळं वड्या खूप सुंदर दिसतात आणि खाताना तीळ दाताखाली आले की वड्या आणखीनच टेस्टी लागतात. गॅस आता लो टू मिडियम आहे. तर पहा, मी आता सर्व वड्या या पॅनमध्ये घातलेल्या आहेत. वड्या आपल्याला लगेच उलटपलट करायच्या नाही आहे. खालच्या बाजूनी 2 ते 3 मिनिट व्यवस्थित खरपूस लाल रंगावर भाजून घेतल्यावर आपण यांना पलटी करतो आहे. तर पहा, खालची बाजू आहे वड्यांची किती मस्त भाजलेली आहे, छान अशा लालसर झाल्यात. आता ही पण बाजू आपण पलटी करून पाहूया. तर तेल जे आहे ते व्यवस्थित असं पॅन फिरवून आपण वड्यांना लावून घेतो आहे. तर पहा, दोन्ही बाजूंनी आपल्या ज्या वड्या आहेत मस्त लाल रंगावर भाजल्यात, छान अशा क्रिस्पी झाल्यात आणि बिलकुल ऑइली पण नाही येतं. पहा किती सुंदर बनल्यात. तर तुम्ही ह्या कोथिंबीर वड्या नक्की बनवून खाऊन पहा. खूप जबरदस्त लागतात, टेस्टी लागतात. आणि ह्या गरमागरम वड्या तुम्ही भाकरी पोळी किंवा जेवणासोबत खा, किंवा खिचडी भात मसाले भात वरण भाताबरोबर खा, खूप टेस्टी लागतात. एक वडी मी तुम्हाला जवळून दाखवते. पहा हिचं टेक्स्चर पहा, किती सुंदर बनलेली आहे आणि छान अशी हलकीशी वरणं कुरकुरीत झालेली आहे. पहा, ही पण दुसरी वडी दाखवते. तर तुम्हाला माझ्या ह्या कोथिंबीर वड्या कशा वाटल्या कमेंट्स करून मला नक्की नक्की सांगा. आणि एकदा अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ह्या कोथिंबीर वड्या बनूनही खा. मी खात्री देते तुम्हाला ह्या वड्या खूप खूप आवडतील. तर पहा, मी तुम्हाला त्या जवळून दाखवते. पहा किती सुंदर दिसत आहे. आणि अशा वड्या छोट्या मुलांना पण खायला खूप आवडतात. तुम्हाला माझ्या ह्या खुसखुशीत कोथिंबीर वड्या कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा.
आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, मराठी सुगरणला सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.